पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल 2023-24 वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. सीतारामन यांनी सादर केलेले अंदाजपत्रक 3 महिन्यांचे असून या अंदाजपत्रकात ठोस असे कोणतेही बदल केल्याचे दिसून येत नाहीत. शिवाय या अंदाजपत्रकात नुसतीच आकडेमोड केल्याचे दिसून येते. थोडक्यात काय तर भाजपच्या अर्थमंत्र्यांनी देशवासियांना अंदाजपत्रकाच्या नावाखाली गाजर दाखवले आहे अशी प्रतिक्रिया शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी व्यक्त केली. महिलांसाठी अतिशय त्यांनी या ठिकाणी फोकस केला आहे, स्त्री शेतकऱ्यांसाठी फोकस केलेला आहे. हे सगळं बघता 3 महिन्याकरता हे अंदाजपत्रक झालेलं आहे आणि 3 महिन्यात तुम्हाला माहीत आहे की काही मिळणार नाही. केवळ आणि केवळ लोकांना गाजर दाखवण्याचं हे अंदाजपत्र आहे. अंदाजपत्र जनतेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे. केवळ घोषणा करून आपण गेले 5 वर्षात बघतो आहे की घोषणा होतात पण प्रत्यक्षात काम होत नाही. आता देखील अनेक लोकांच्या त्या ठिकाणी मुलाखत बघितल्या तर रंगी बेरंगी हे बजेट आहे काय लोकांनी बोललं आहे आणि मी प्रत्यक्षात वाचलं हे बजेट. आज त्यांनी अनेक जे GST भरतात त्यांना सवलत देण्याचं काम केलं आहे. जे लोक ठेवी ठेवतात त्यांना मात्र व्याज कमी आहे आणि जे लोक कर्ज काढणार आहेत त्यांना व्याज वाढवण्याचं काम केलं आहे आणि ठेवी जे ठेवणार त्यांना व्याज कमी आहे. हे सगळं बघितलं तर हे आकडेमोडचं बजेट आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या पदरामध्ये फार कमी पडलेलं आहे. आमची अपेक्षा होती की महाराष्ट्राच्या पदरात भरवे असं काहीतरी पडेल पण तसं काय ह्या बजेटमध्ये बघण्यात आलं नाही. त्यामुळे हे बजेट आकडेवाढीचं बजेट म्हणावं लागेल.